नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या म्हणजे मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला भरभराटीचे जावो सुख समृद्धीचे जावो आणि तुमची वास्तू तुम्हाला जे पाहिजे ते सर्व इच्छित फळ देव मित्रांनो गुढी उभारणं जे आहे याची पूजा वगैरे याच्या काही बेसिक गोष्टी आहेत की ही पूजा कशी करायची किंवा त्या दिवशी काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे गुढीपाडवा हा जो आहे हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो शाली वाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे तर ह्या दिवशी आपण जी गुढी उभी करतो ह्या गुढी आपण एक्झॅक्टली काय करतो तर पंचांगानुसार जर आपण बघितलं तर भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा जो पहिला महिना आहे तो चैत्र असतो सूर्य जेव्हा मेष राशीत प्रवेश करतो त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते त्या दिवशी आपण हा गुढीपाडवा सण साजरा करतो आता गुढीपाडवा सण साजरा करताना कसे करतात तर चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठतात स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभी करतात या दिवशी सरस्वती देवीची पूजन करण्याची ही परंपरा आहे काही ठिकाणी या दिवशी शालेय साहित्य वया यांचे सुद्धा पूजन होतात शाळेची पाटी जी असते त्याच्यावर चंद्र सूर्य आणि सरस्वती देवीची रांगोळी किंवा सरस्वती देवीची प्रतिमा काढून त्याला हळदी गुंकू पण वाहतात अक्षदा वाहतात यानंतर फुलं अर्पण करतात आता गुढी जी आहे गुढी उभी करण्यासाठी गुढी ही उंच बांबूपासून तयार केली जाते म्हणजेच सगळ्यात पहिले तुम्हाला एक बांबू घ्यायचा आहे त्या बांबूच्या वरच्या टोकाला केशरी रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात काठीला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर सहसा तांब्याचा किंवा पितळ्याचा नाही तर चांदी किंवा कास्याचा तांब्या एखादं धातूचं भांड असं जे आहे फुलपात्र वगैरे त्याच्यावर बसवलं जातं गुढी लावायची जी जागा आहे ती धुवून पुसून स्वच्छ केली जाते तिथे रांगोळी काढली जाते गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो तयार केलेली गुढी ही दारामध्ये गच्चीवर किंवा गॅलरीत लावतात गुढीची काठी तिथे नीटपणे बांधायची काठीला गंध फुलं अक्षदा वाहायच्या गुढीची पूजा करताना निरंजन लावून उदबत्ती दाखवतात दूध साखरेचा पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवायचा दुपारी गुढीला पुरणपोळीचा गोड नैवेद्य दाखवला जातो संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हळद कुंकू फुले वाहून अक्षदा टाकून ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे आणि ह्या दिवशी गुढीला जो गोड गाठीचा हार घातला जातो तसेच गोड गाठीचे हार हे तुमच्या आजूबा आजूबाजूला जे कोणी लहान मुलं राहतात त्या सर्वांना पण हे हार आपण खायला देतो ह्या हाराचं या उन्हाच्या दिवसांमध्ये एक वेगळं महत्त्व आहे त्यामुळे ह्या हा हार गुढीला वाहतात आणि लहान मुलांना सुद्धा घालतात तर अशा प्रकारे तुम्ही या गुढीची गुढी देवतेची पूजा करून जो सण आहे तो साजरा करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद ही माहिती तुमच्या मित्रांना देण्यासाठी तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद